यावल येथील तहसील कार्यालयामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांच्या सूचनेवरून एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज कसे दाखल करायचे याबाबत एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता देण्यात आले. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये विविध विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज कसे दाखल केले गेले पाहिजे या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये यावलच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे तसेच तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना अर्ज कसेच दाखल केले गेले पाहिजे, आपण त्यासाठी कशी दक्षता घेतली पाहिजे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तलाठी पंचायत समितीच्या कार्यालयातील विविध कर्मचारी अंगणवाडी सेविकासह आदींची उपस्थिती होती. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता महिला बालविकास प्रकल्प कार्यालयातील प्रतीक पाटील, कल्पना तायडे, आशिष गवई, जे आय तळवी, राजेश गावंडे सह आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा प्रशिक्षित झालेल्या या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आगामी काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज बिनचूक भरले जाणार आहेत. आपण क्लिक केल्यानंतर ते झूम होणार आणि